नागाचे दात काढून नंतर पुंगी वाजून त्याला डोलायला लावणं इथपर्यंत झालंय. हा जो फरक आहे हा समजून घ्या, या नागपंचमीतला हा फरक समजून घ्या. कारण गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का काय हे बघण्याचा एकीकडे प्रयत्न सुरू होत असताना जनता मात्र कृतज्ञ आहे. जुन्नर तालुक्याच्या आमदारांनी जुन्नर तालुक्याच्या जनतेला हे सांगून द्यावं की मागच्या 5 वर्षात पालकमंत्र्यांच्या बारामतीसाठी डीपीडीसी मधून किती निधी गेला आणि जुन्नर तालुक्यासाठी किती निधी गेला. शिवस्वराज्य म्हणजे एखाद्या ऍड एजन्सीनी एखादं जॅकेट घालून प्रचाराला पाठवलेलं राज्य नसतं, तर सर्वसामान्य रयतेचं दुखणं समजून घेणारं, सर्वसामान्य रयतेच्या आशा अपेक्षा आकांक्षा यांचा सन्मान करणारं राज्य, ते रयतेचं राज्य, ते शिवस्वराज्य जे माता भगिनींच्या रक्षणाची जबाबदारी घेतं, त्यांच्या सन्मानाचा त्यांच्या हक्काचा अधिकार देतं, ते राज्य म्हणजे शिवस्वराज्य. मागे डीपीडीसीची बैठक झाली होती, या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये मी माननीय पालकमंत्र्यांना एकच प्रश्न विचारला की तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये देऊ, 12वी पाससाठी एक रक्कम देऊ, डिप्लोमा देणाऱ्यांसाठी एक रक्कम देऊ, मग प्रश्न हा आहे की आम्ही चप्पल घेतल्यापासून, कपडे घेतल्यापासून, दही घेतल्यापासून प्रत्येक गोष्टीवर जीएसटी भरतो, हा जो टॅक्स जातो हा आमच्या पैशातून जाणाऱ्या टॅक्स मधून तुम्ही कंपन्यांना पैसे देणार, तुम्ही फक्त 6 महिन्यांसाठी आमच्या तरुणांना ही स्कीम दाखवली. किती भावांनो, फक्त 6 महिन्यासाठी स्कीम ही आणली तरुणांसाठी, पण मग आमच्या टॅक्स मधून कंपन्यांना जर पैसे देता तर त्या कंपन्यांना एकदा विचारा की आमच्या टॅक्स मधून पैसे देऊन तुम्ही जो भत्ता देणार आहात या बेरोजगारी भत्त्यासाठी, या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी, तुम्ही कंपन्यांकडून ही काय बोली करून घेतली का, यातल्या किती जणांना तुम्ही परमनंट करणार? टॅक्सचा पैसा जनतेचा, स्कीम आणली 6 महिन्याची, पैसे देणार कंपन्यांकडे, कंपन्या इंटर्नशिप ठेवणार, पोरांना पैसे देणार, 6 महिन्यानंतर परमनंट होणार की नाही याविषयी कोणालाही भरोसा नाही. हा सर्वसामान्य मराठी युवकाच्या भविष्याशी खेळ करण्याचं पाप हे महायुतीचं सरकार करतंय, आणि म्हणून या युवकांचा हा स्वाभिमान जागवण्यासाठी, कारण एकदा हा पडदा टाकला ना, हा पडदा टाकला का फार सोपं होतंय. हा पडदा कशासाठी टाकायचा? एकदा हा पडदा 6 महिन्यासाठी टाकून दिला की मग जसं महबूबभाईंनी सांगितलं, वेदांता, फॉक्सकॉन, 2 लाख तरुणांना रोजगार मिळणार होता, बल्क ट्रक पार्क, टाटा एअरबस, हे सगळे प्रोजेक्ट तुमच्या डोळ्या देखत पळून नेले. महायुतीतला एक नेता दाखवा ज्यांनी दिल्लीला डोळे दाखवून ही गर्जना केली की खबरदार आमच्या महाराष्ट्रातल्या युवकांच्या रोजगाराला हात लावाल तर. का कणा नाही का? महाराष्ट्राच्या हितासाठी आवाज फुटत नाही का? महाराष्ट्राच्या युवकांच्या भविष्याची तुम्हाला काहीच पडली नाही, तुम्हाला फक्त या सगळ्या ज्या योजना येत आहेत ना, या सगळ्या योजना फसव्या आहेत, या सगळ्या योजना खोट्या आहेत. योजना एकच आहे, लाडकी बहीण नाही, लाडका भाऊ नाही, आता येते लाडकी मोलकरीण नाही, योजना फक्त एकच आहे, लाडकी खुर्ची. आणि या लाडकी खुर्ची योजनेसाठी पाहिजे तेवढी लोटांगण घालायला तयार आहेत. कालच वक्फ बोर्डाच्या संदर्भामधलं एक सुधारणा विधेयक हे संसदेने पारित केलं. मग फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा जे उद्घोष करतात त्या पक्षांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे की तुम्ही केंद्रातल्या सरकारला सुनावलत का, तुमचा विरोध आहे की तुमचा पाठिंबा आहे. कारण लोकसभेला जेमतेम दिल्या 4 जागा, त्यातली आली 1 जागा, त्यांची नेमकी भूमिका काय माझ्या पत्रकार बांधवांनी सुद्धा या संदर्भात त्यांना विचारणं ही गोष्ट गरजेची आहे. पण हे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाची रणरागिणी आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे या संसदेत काय कडाडल्या हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. नागपंचमीच्या सणाचा उल्लेख केला, पण नागपंचमीच्या सणाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे भाई. आम्ही सापाला दूध पाजणं म्हणत नाही, आमच्या शेतकरी वर्गामध्ये
आमच्यासाठी हा कृतज्ञतेचा सण आहे. दुर्दैवानं गंमत अशी झाली, नागपंचमीचा सण हा आमच्यासाठी कृतज्ञतेचा सण आहे आणि म्हणून आपण नागदेवतेची पूजा करतो. करतो का नाही? लहानपणी शाळेत शिकवलं होतं शेतातले उंदीर खातात म्हणून आम्ही पूजा करतो. करतो का नाही? हा कृतज्ञतेचा सण आहे. पण या सणाचं स्वरूप मात्र आजकाल नागाचे दात काढून नंतर पुंगी वाजून त्याला डोलायला लावणं इथपर्यंत झालंय. हा जो फरक आहे हा समजून घ्या. या नागपंचमीतला हा फरक समजून घ्या. कारण गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का काय हे बघण्याचा एकीकडे प्रयत्न सुरू होत असताना जनता मात्र कृतज्ञ आहे. विशेषतः या जुन्नर तालुक्यातली जनता कृतज्ञ आहे. म्हणजे आज आमच्या सपराच्या घराच्या ऐवजी स्लॅबची घरं आली. एसटीच्या थांब्यावर जायला लागत होतं, मोटरसायकलवर जावं लागत होतं, दारात चार चाकी गाडी आली. या सगळ्याच्या मागे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची धोरण आहे आणि ही आमची कृतज्ञता ही कायम त्या बाबत. या लोकसभेच्या निवडणुकीत अनेकांनी वैयक्तिक टीका केली. मी त्यावेळी सांगितलं होतं, तेव्हा मी गप्प होतो. मी आजही वैयक्तिक टीका करत नाही. मी वैयक्तिक टीका करत नाही कारण अकारण खोटे आरोप करून काही चालत नाही. मात्र जुन्नर तालुक्याच्या आमदारांना जरूर एक प्रश्न विचारू इच्छितो की या तालुक्यात जेव्हा जीएमआरटी आली तेव्हा जीएमआरटी मुळे इथे एमआयडीसी होणार नाही हे हा निर्णय घेणाऱ्यांना ठाऊक होतं का? ते निर्णय जर घेतला गेला तर त्यानंतर एमआयडीसी होणं अवघड आहे, कोणत्याही विकासाचा प्रकल्प होणं अवघड आहे. जर असेल तर ज्यांची तुम्ही बाजू घेतलीत ते माननीय उपमुख्यमंत्री आज 13 वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. किती वर्ष? 13 वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. विकासासाठी तुम्ही ज्यांची बाजू घेतलीत त्या माननीय पालकमंत्र्यांनी या 13 वर्षात जीएमआरटीमुळे जे जुन्नर तालुक्याचं नुकसान होऊ शकतं या नुकसान भरपाईसाठी नेमकं काय केलं, काय करणार आहेत याचा प्रश्न कधी तुम्ही विचारलात का? आमदारांना दुसरा प्रश्न आहे. परवा डीपीडीसीची बैठक झाली, माझ्या पत्रकार बांधवांनी त्याला मोठं कव्हरेज दिलं. या पत्रकार बांधवांनी जे कव्हरेज दिलं त्यातही डीपीडीसी मध्ये जी खडाजंगी झाली, काय खडाजंगी झाली हो? काय विचारलं सांगा? साधा प्रश्न विचारला होता. प्रश्न एवढा साधा होता की डीपीडीसीचा जो काही 1,012 कोटी रुपयांचा निधी आहे याच तालुका निहाय कसं वाटप झालंय? चुकलं काय? असं तर नाही ना काय एका मतदारसंघातली माणसं स्पेशल आणि जुन्नर तालुक्याची माणसं नुसतीच नागरिक. त्यांना जर एक मताचा अधिकार असेल तर आम्हाला सुद्धा एक मताचा अधिकार आहे ना. मग जुन्नर तालुक्याच्या आमदारांनी जुन्नर तालुक्याच्या जनतेला हे सांगून द्यावं की मागच्या 5 वर्षात पालकमंत्र्यांच्या बारामतीसाठी डीपीडीसी मधून किती निधी गेला आणि जुन्नर तालुक्यासाठी किती निधी गेला. बारामती तालुक्यासाठी किती निधी गेला आणि जुन्नर तालुक्यासाठी किती निधी गेला? एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना, मग कळेल नक्की विकासाची जी भूमिका घेतली ती का घेतली.